आणि सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल झालाय. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी आपला अर्ज दाखल केला. शक्ती प्रदर्शन करत मुनगंटीवारांचा अर्ज दाखल करण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांचा अर्ज दाखल होण्याअगोदर एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या सभेसाठी उपस्थित होते. एक रॅलीही काढण्यात आली होती. मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता मात्र जर जनतेच्या आशीर्वादाने, शुभकामनाने मी लोकसभेत गेलो तर केंद्राच्या जितक्याही योजना गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, ओबीसी समाजाच्या, दिव्यांगाच्या, दीन दुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, असहाय्य शेतकरी, शेतमजूर सर्वांच्या सुखासाठी, समाधानासाठी ज्या म्हणून योजना केंद्राच्या आहे त्या गावागावापर्यंत पोहोचवण्याची मी व्यवस्था उभी करेन. अशी व्यवस्था असेल जी कदाचित कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत कमी लोकसभेत असेल अशा व्यवस्था मी करेन. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.